नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या बी ए भाग तीनच्या अभ्यासक्रमात पंधरावा जो पेपर आहे आपला मराठी भाषा अर्थाजनाच्या संधी आणि भाषिक कौशल्य जे आहेत त्या संदर्भात आपण विचार करतो तो आपला घटक दुसरा जो आहे तो चाललेला होता उद्योग आणि सेवा क्षेत्रातील अर्थार्जनाच्या संधी तर उद्योग आणि सेवा क्षेत्र आज किती विस्तारलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाषेचं कौशल्य जर किंवा भाषेचा प्रभावीपणे वापर करता आला आपलं बोलणं प्रभावी असेल तर आपण अर्थार्जनाच्या वेगवेगळ्या संधी मिळवू शकतो तर आज जी उद्योग आणि सेवा क्षेत्रातली स्थिती आहे ती आपण समजून घेऊया आप। की आता हे सगळं वेगळंच आपल्या समोर अभ्यासाचं क्षेत्र आलेला आहे आणि काळाच्या बदलानुसार आपल्याला बदललंच पाहिजे जे परंपार पारंपरिक पद्धतीने जे आलेलं आहे त्याच्यात आता अमूलाग्र बदल बाह्य जीवनामध्ये होतो आहे आणि मग त्याचे पडसाद आपल्यापर्यंत आप आप येतात ये आणि ह्याच्यात साध्या साध्या गोष्टी येतात म्हणजे आज आपण मोबाईल वापरतो पण मोबाईल दुरुस्तीचं तंत्र आपल्याला आप अवगत नाही मोबाईलची विक्री केली जाते कंपन्या वेगवेगळी उत्पादनं करतात तर मोबाईलची विक्री दुरुस्ती करणे हे एक प्रकारे सेवा क्षेत्रच होऊन जातं तर अशा पद्धतीनं आपल्याला आजच्या युगात हे या क्षेत्रामध्ये काम करताना काही कौशल्य ही आत्मसात केलीच पाहिजे आणि ती केली तर तुम्हाला म्हणजे कुणाच्या पाया पडायची पण गरज नाही की मला मा, काम द्या म्हणून आपोआपच तिथे तुम्हाला तुमच्या कौशल्याने मिळत जा जाणार आहे आज खूप म्हणजे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे पुण्यात हिंजवडी आय टी पार्क आहे तर त्या आय टी पार्कमध्ये जे आ, काम करणारी मंडळी आहेत त्यांना भरपूर वेतन मिळतं भरपूर प पगार असतो पण काम कामाचं स्किलही तिथे महत्वाचं असतं म्हणजे कौशल्यपूर्ण स्मार्ट असं काम आपल्याला तिथे करावं लागतं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपण सेवा देऊ शकतो तर ह्या सगळ्या उद्योग सेवा क्षेत्राची जी पार्श्वभूमी आहे ती सोळाव्या शतका आपल्याला दिसते सोळाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि एक मानवी जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला काय बदल झाला जी पारंपरिक पद्धतीनं काम करण्याच्या ज्या किंवा जी उत्पादनं ते घेण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या सगळ्या बदलून गेल्या यंत्र व जग आलं आणि ह्या यंत्रावतारानं माणसाच्या हाताला एक बळ तर दिलं पण त्याचा वेळ वाचवला कामात एक प्रकारची सुबकता आली जे काम सारखं का माणसाला आपल्या हातानेच करावं लागत होतं ते आता यंत्र करू लागली जिथे दहा माणसं लागत होती तिथं एक माणूस यंत्रावरती काम करू लागला त्यामुळं बऱ्याच जणांनी या यंत्रायुगाला म्हणजे नाराजी व्यक्त केली की के यंत्रयुगानं नुकसानच झालं लोकांच्या हातचा रोजगार छे म्हणजे काढून घेतला वगैरे पण दुसरा त्या तिथे त्याला ती ति संधी नाही मिळाली तरी त्याच्यातनं येणारी दुसरी संधी ही मिळत असते म्हणजे उत्पादन केलं तरी उत्पादनाची विक्री पण करता येते विक्रीचा व्यवसाय त्यामध्ये आपल्याला करता येतो तर मा मानवाचं कष्ट माणसाचं जे आहे ते कष्ट कमी करताना या यंत्रयुगाचा फार मोठा उपयोग झाला आणि त्यात शोध लागत गेले सोळाव्या शतकापासून आज आपण एकविसाव्या शतकात आहोत कितीतरी पटीनं विज्ञानाची झेप विज्ञानाने झेप घेतलेले आपल्याला पाहायला मिळते तर हे विज्ञानाच्या अंगानं आजही अनेक संशोधन सुरू आहेत अनेक शोध लागले जातात तर हे जे उत्पादन सेवांचा जन्म आहे तो या औद्योगिक क्रांतीतनं ज्या माणसाला सुविधा उपलब्ध व्हायला लागल्या त्या सेवा उपलब्ध व्हायला लागल्या त्यातनं हे निर्माण झालेलं आपल्याला दिसतं म्हणजे आप कधी काळी खेडेगावामध्ये प्राण्यांच्यावरनं प्रवास केला बैलगाडीतनं प्रवास केला पुढे आता आपण अवकाश मार्गे विमानातनं प प्रवास करतो ही जी झेप आहे या जे बदल आहेत ही ही सेवा देणं आणि ते त्यामुळं आपल्याला विविध उत्पादन आणि सेवांचा जन्म झालेला दिसतो आणि देशाची जी प्रगती असते अर्थ प्रगती आता थोडंसं इथे अर्थकारणही महत्त्वाचं आहे अर्थार्जन म्हणजे तर आर्थिक बाब ही महत्त्वाची आणि जुळ जग जगाचा जर विचार केला तर जगामध्ये दे, काही देश हे अविकसित आहेत काही विकसित आहेत तर या विकसित आणि अविकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला काही विकसनशील आहेत म्हणजे पूर्ण विकसित पण नाहीत आणि अविकसित पण नाही पण विकासाच्या वाटेवरचे देश आहेत तर त्यांची आर्थिक व्यवस्था बळकट करायला या सेवा उद्योगांची आवश्यकता असते आपल्याला माहित आहे की जगभरच्या कंपन्या आपल्या आपली युनिट इतर देशांमध्ये काढून तिथे आपलं उत्पादन आपली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात तर हे जे आहे ते अमूलाग्र असं कार्य आहे आणि आज आज रोज यामध्ये उद्योग असू दे किंवा सेवा क्षेत्र असू दे यामध्ये बदल होतोय ग्राहकाला प्रत्येक वस्तू आणि सेवा जी दिली जाणार आहे त्याची माहिती त्याच्या भाषेतनं देणं महत्वाचं असतं म्हणून भाषिक कौशल्य आता अमेरिकेमधलं एक उत्पादन आहे किंवा जर्मनीमधलं आहे जपानमधलं आहे रशियामधलं आहे ते ब चायनामधलं आहे ते भारतात येतं त्यावेळेला भारतीय जो नागरिक आहे त्याला त्याचा परिचय नाही ग्राहकाला पण तो परिचय त्याला व्हावा मग भारतात आल्यानंतर भारताचा कुठला ग्राहक तो यू पीमधला आहे महाराष्ट्रामधला आहे कर्नाटकमधला आहे तर कर्नाटकमधला असेल तर त्याला त्या उत्पादन किंवा सेवेची माहिती त्याच्या भाषेत मिळाली पाहिजे ती ही बोलीभाषा असेल तर त्याला अगदी जवळची वाटते मग इथे भाषिक कौशल्य महत्वाचं ठरतं आणि असे भाषा जाणकार मग ह्या कंपन्या शोधतात आणि त्यांच्याकडून मग त्या उत्पादनाच्या जाहिराती वगैरे करून घेतात पॉम्प्लेट्स करून घेतात आणि ते ती सेवा किंवा त्या कंपनीचं उत्पादन तिथपर्यंत पोचतं म्हणून उद्योग आणि सेवा क्षेत्र याच्यात भाषेचा महत्त्वाचा भाग आहे आता ह्याच्यात लक्षात येईल की आ, जे आता आता ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे आता उदाहरणार्थ आज संगणकीकरण झालेलं आहे संगणकाचं ज्ञान आवश्यक झालंय मग ते आय टी क्षेत्र जे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथं त्याचा वापर करणाऱ्याला महत्व आहे काही लो लोक एखादं काम करण्यासाठी सॉफ्टवेअर बनवतात आणि त्यातनं कामात सुलभता आण आणतात तर हे सगळे जे आहे त्यामुळं इथं खूप अर्थार्जनाच्या संधी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात तर हे जे सगळं आहे ते कसं येतं याकडे का लक्ष द्यायचं म्हणजे आता शेतीसारखा उद्योग आहे तर शेतीसारखा उद्योग आज पूर्वीसारखा पारंपरिक राहिलेला नाही आपण नवीन नवीन प्रयोग करून नवीन नवीन मार्गानं उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करतोय म्हणजे सांगलीसारख्या भागामध्ये कधी काळी म्हणजे ऊस ज्वारीसारखी उत्पादनं घेतली जाते आज काही भाग हा द्राक्ष बागांनी घेतलेला आहे द्राक्षाचं उत्पादन घेताना त्यातही परदेशामध्ये पाठवला जाणारा जाणारी द्राक्ष त्याची प्रत वगैरे या गोष्टी जसं आपण म्हणजे ते पोचवणार आहे आपण त्या ना भागात तर तिथल्या ग्राहकाला ती द्राक्ष चांगल्या पद्धतीनं मिळाली पाहिजेत याच्या आपण काळजी घेतो मग ते त्यासाठी तंत्रज्ञान म्हणून आधुनिक जे विज्ञान तंत्रज्ञान आहे त्यानंच आपलं जीवनमान जे आहे त्यात सुधारणा व्हायला लागली म्हणजे आपलं राहणीमान बदलत गेलंय आपल्याला पाहिजे ती वस्तू मिळते आहे आणि दुसरी बाजू काय की उत्पादन वाढलं उत्पादन कधी वाढतं तर मागणी वाढली की तुम एखादा उद्योग सुरू केल्यानंतर त्यातनं जे उत्पादन भार त्याला ग्राहकांची मागणी मिळाली तिथं उत्पादन वाढतं आणि आपोआपच दरडोई उत्पन्नात पण आता वाढ होऊ लागली कर्मचारी वगैरे जे काम करतात त्यांना चांगले वेतन त्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसतं तर ह्या सगळ्यात काय झालेलं आहे तर सेवा क्षेत्रात संधी किंवा ही जी वाढ आहे याचं कारण म्हणजे जे, जे जागतिकीकरण उदारीकरणाचं धोरण आलं त्यामध्येही आपल्याला दिसतं तर आपण खा जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण हे सूत्र जगाने आणला आणि त्यामुळं एक जग हे एका खेड्यासारखं बनलं आणि त्यांनी जे कोणी पण उत्पा काही उत्पादन निर्माण करू त्याचं विपणन केंद्र हे जगच बनलेलं आहे असं नाही की भारतातलं उत्पादन आहे तर ते भारतानं तिथ त्याच्या भारतामध्येच खपवावं असं नाही आज आपलं उत्पादन आपण निर्यात करू शकतो कॅनडा ब्रिटन जे विकसनशील राष्ट्र आहेत किंवा अविकसित राष्ट्र आहेत त्यांना असे आपण आपल्या पद्धतीनं आपलं उत्पादन तिथेपर्यंत पोहोचू शकतो तर ह्याच मार्गाने आपल्याला जगाच जे एक विपणन तंत्र आहे ते समजून घेता आलं पाहिजे ज्या खा उदारीकरण जागतिकरणाच्या वरती त्यावेळेला जा जा गॅट करार झालेला होता एकशे एक्क्याण्णव पेक्षा अधिक देशांनी त्यावरती सहाय्या केल्या होत्या म्हणजे इथं काय ठराव असतात तर एखादी वस्तू कुणी तयार केली तर त्याची जाहिरात प्रसिद्धी वस्तूच्या व्यापाराविषयीचे माहितीपत्रक त्याचे लेबल्स इत्यादी त्या भाषेत म्हणजे ज्याने ज्या देशांना निर्माण केले त्या भाषेतच असेल असं नाही तर त्या व वस्तूची माहिती म्हणजे त्या वस्तूची सगळी माहिती ही ज्या देशांमध्ये दे सदर वस्तू वापरली जाणार आहे त्या भाषेमध्ये असणं आवश्यक आहे हे महत्वाचं घडलं म्हणजे आपल्याला जरी वस्तू अमेरिकेतली असली किंवा जर्मनीमध्ये असली तरी आपल्याला भारतीय भाषेमध्ये आपल्या मा त्याची माहिती उपलब्ध होऊन मिळते तर त्यामुळं या जागतिक एक परिणाम म्हणून किंवा एक रोजगारची संधी म्हणजे भाषिक कौशल्यांना इथं अधिक स्थान मिळालं भाषांतर केली जावं लागली अनुवाद जो मुद्दा येतो तो याच पद्धतीचा की इथं जर्मनी भाषेचं मा मराठीत भाषांतर करून किंवा रशियन भाषेचं मराठीत भाषांतर फ्रेंच भाषेचं मराठीत भाषा किंवा मरा भारतीय भाषांचं ज्या फ्रेंच भाषेत भाषांतर करून इकडचं मा जे उत्पादन आहे ते तिकडं आपल्याला विक्री करता येतं किंवा त्यां तिकडचं उत्पादन आपल्याकडे विक्री करता येतं ही जी विपणनाची सेवा आहे आणि ती जी वस्तू आहे ती वस्तू ग्राहकापर्यंत नेऊन पोचवण्यासाठी आणि ग्राहकाला सदर वस्तू खरेदी करण्यास भाग पाडण्यासाठी भाषिक कौशल्यांची गरज असते पटवून द्यायला पाहिजे की या, या वस्तूमध्ये ह्या ह्या गोष्टी आहेत आणि ह्या आपल्याला किती फायद्याच्या आहेत त्या वस्तूचा दर्जा आ, तिथे दाखवलं पाहिजे काही वेळेला तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागतं म्हणजे आता आपण बघितलं तर काही लोक येतात तर त्याला आपण काय म्हणतो डेमो तर डेमो दाखवणार म्हणतात तर डेमो म्हणजे प्रात्यक्षिक की ही वस्तू आहे ही परदेशी आहे पण ती आपण कशी वापरायची त्याचं तंत्र इथे सांगितलं जातं म्हणजे आज आपल्याकडे ज्या घरातल्या वस्तू आहेत सगळ्या आपल्या वापरातल्या अगदी वॉशिंग मशीन असू दे टी व्ही असू दे फ्रीज असू दे तर ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत तंत्रज्ञानानं बनलेल्या आहेत आणि नवीन नवीन जर उत्पादन येत गेलं तर त्याच्यामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात आणि त्याची माहिती आता अधिकतर घरामध्ये स्त्रिया असतात त्या त्यांनाही तितकी त्याची माहिती असेल असं नाही पण वा वस्तू हाताळण्यात जर काम करत असतील तर त्या घरातल्या स्त्रिया अधिक करत असतात म्हणून त्यांच्यासाठी त्यांना माहीत होईल अशा बोलीभाषेत त्यांच्या भाषेत त्यांना त्या वस्तूविषयीची माहिती त्याचा दर्जा हे सांगणं गरजेचं असतं म्हणून <clears throat> आर्थिक विकासात ही उद्योग आणि सेवा क्षेत्र हे महत्त्वाची भूमिका बजावतं आणि मग इथं वस्तू आणि सेवा उत्पादकाला किंवा ग्राहकाला आकर्षित करून घेण्यासाठी मग भाषिक कौशल्य महत्त्वाचं ठरतं आता काय झालंय की जगा जगच खेडं झाल्यामुळं एक मिश्र संस्कृती आहे प्रत्येक देशाची एक संस्कृती असते पण त्या देशातली वापरली जाणारी एखादी गोष्ट दुसऱ्या देशात जाते त्यावेळेला ती तिचा स्वीकार केला जातो आणि मग त्या स्वीकार केल्यामुळं काय होतं मिश्र संस्कृती तयार होते आणि आता हेच होताना दिसते की सगळीकडे मिश्र संस्कृती याय लागले आणि हा एक म जमीचा पण बा बाजू आहे की पूर्वी म्हणजे परदेश प्रवास फक्त व्यापारीच करत होते समुद्र मार्गे जाणं वगैरे पण आता सगळ्या गोष्टी जलद आपल्यापर्यंत व्हायला लागलेत आपण आता जे म्हणजे मी इंग्रजी शब्द वापरतो म्हणजे शॉपिंग करतो तर ही खरेदी वगैरे करणं आहे ते सगळं ऑनलाईन व्हायला लागलंय अनेक ॲमेझॉन वगैरे सारख्या संस्था यामध्ये म्हणजे ह्या कंपन्या आहेत तर त्या ग्राहकाला घर बसले सेवा देतात आपण ऑनलाईन बुकिंग करायचं आणि आपल्याला हवी ती वस्तू तिथे निवडून त्यांना सांगितली ते घरपोच सेवा देतात इतक्या पद्धतीनं ग्राहकापर्यंत उद ही जी सेवा आहे किंवा उद्योगात निर्माण झालेले जे वस्तू आहेत किंवा जी, जी उत्पादन आहेत ती पोचवली जातात आणि म्हणून जागतिकीकरणामध्ये अर्थार्जन करताना आपल्याला आज भाषिक कौशल्यांची म्हणजे भाषेचं ज्ञान असणाऱ्या माणसाला फार गरज आहे मित्रांनो साधी गोष्ट असते आपण कुठेतरी प्रवासाला जातो त्याला ढाब्यावरती जेवण घेतो किंवा वाटेत कुठले हॉटेल तर त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं ते, ते एक मेनू कार्ड देतात म्हणजे त्यांच्याकडं कुठले खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध आहेत तर अलीकडे बघा तुम्ही तर ते मेनू कार्डवरती द म्हणजे वेगवेगळ्या भाषेत ते छापलेलं आपल्याला दिसतं म्हणजे एखादा पंजाबी माणूस आला तर त्या पंजाबी माणसाला पंजाबी भाषेमध्ये त्याला आवडणारी डिश तिथे उपलब्ध असलेली त्याची माहिती मिळते आणि मा मग त्याला एक आपुलकी त्याबद्दल वाटते म्हणून भाषिक कौशल्य जे आहे ते तुम्ही कोणती सेवा द्या किंवा कोणताही उद्योग करा त्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतं तर ही चर्चा अशीच आपली पुढे चालू राहणार आहे